प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव शहरात एका माथेफिरूने दुचाकी आणि चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न केला आहे। हा माथेफिरू सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। रात्री 3 वाजेच्या सुमारास शहरातील गणपतीनगर या भागात हा प्रकार घडला असून संबंधित इसमाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगाव शहरातील गणपतीनगर मध्ये एका माथेफिरूने घराजवळ लावलेली दुचाकी जाळल्या आहेत, तर एक चारचाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। सुनील सुखवणी यांच्या घराच्या बाहेर दुचाकी वाहन उभे होते। मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने वाहनास आग लावली। आग इतकी भयंकर होती की अपार्टमेंट पर्यंत आगीचे लोट येत होते। आग पाहून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती सुनील सुखवणी यांनी दिली आहे। खाली माझ्या रेग्युलर रुटीननुसार आल्यावर मला आढळून आलं की माझ्या गाडीला काही कापड लावून तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे। सम्राट सोसायटीमधून की आमच्या इथे 2 बाईक्स जळून खाक झाल्यात आणि 3-4 टू व्हीलर्सला बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे। सर्व गाड्या ज्या बाहेर असलेल्या गाड्यांना काही नुकसान नाही, कोणाला काही नुकसान नाही, पण गेटच्या आत येऊन कापड लावून त्यावर काही रॉकेल किंवा काहीतरी एक इन्फ्लेमेबल सबस्टन्स टाकून ती गाडीला पूर्ण पेटवण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात गाडीचाही स्फोट होऊ शकला असता आमच्या सगळ्यांचा जीवही धोक्यात होता। वर सगळ्या फ्लॅट्समध्ये बरेच लहान मुलं आणि वृद्ध आणि बरेच लोक राहतात। असे प्रकार घडू नये म्हणून रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे, कारण गाडी जळाल्यानंतर जर स्फोट झाला असता तर मोठे नुकसान होऊ शकते। माझ्या घरात लहान मुले, वृद्ध नागरिक राहतात, म्हणून पोलिसांनी यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी संबंधित नागरिक करत आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी।